नमस्कार, मी जयंती वाघधरे. मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या पाहूया एंटरटेनमेंट एक्सप्रेस मध्ये. कंगनाने मुंबईत बाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य, तिला देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा, यावरून उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाला चांगलाच समाचार घेतला होता. उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता कंगना रनौतनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे अशा शब्दात अभिनेत्री कंगना रनौतनं उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगना रनौतला दिलेल्या सडेतोड उत्तर नंतर आता संतापलेल्या कंगनानं उर्मिला मातोंडकर यांना चक्क सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलंय. त्यावर प्रतिशोध मनुष्य को जलाती रहती है, संयम ही प्रतिशोध को काबू करती है, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेत आपल्या भाषणात भाजप खासदार रवी किशन आणि कंगना रनौत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. त्यानंतर जया बच्चन या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. या ट्रोलर्स पैकी एकानं थेट जया बच्चन यांची नात आराध्या बच्चनवर निशाणा साधलाय. यावर अभिनेत्री काम्या पंजाबीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय. दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली. पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेता जीशान अयुबनं नाराजी व्यक्त केली आहे. या देशात अल्पसंख्याक असणं गुन्हा आहे असं म्हणत त्यानं उमर खालिदच्या अटकेचा विरोध केलाय. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या पत्नीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या काही दिवसांपासून पत्नी आलियानं नवाजवर काही आरोप केले होते. तसंच त्यानं नवाज आणि त्याच्या कुटुंबातील अन्य 4 सदस्यांविरुद्ध मुझफ्फरनगर येथील बुढाना इथे पोलीस तक्रार दाखल केली होती. नवाजुद्दीन आणि आलियाच्या लग्नाला 10 वर्ष झाली असून लग्नाला 1 वर्ष झालं तेव्हापासून वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियानं सांगितलं. खिलाड़ी कुमार अक्षय च्या आगामी लक्ष्मी बॉम्ब या सिनेमाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. अक्षयनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं अक्षयनं यात म्हटलंय. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चर्चेवर चित्रपट निर्माता विक्रम भट यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे, केवळ राजकीय मतभेदांमुळे कुणी कंगनावर बंदी वगैरे घालणार नाही, तिला काम द्यावंच लागेल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. झी नाट्यगौरव पुरस्कार 2020 हा सोहळा नुकताच पार पडला. मर्यादित कलाकार, तंत्रज्ञ आणि सरकारचे सर्व नियम पाळून हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन आणि सतीश आळेकर. तर आमने सामने या नाटकानं सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटकाचं पारितोषिक मिळवलं. एंटरटेनमेंट एक्सप्रेस मध्ये मी इथेच थांबते. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.